भारतीय जनता युवा मोर्चा के कार्यकर्ताओं ने उद्धव ठाकरे के होर्डिंग फाड़े। डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर नागपुर विमानतल परिसर में उद्धव ठाकरे के स्वागत के लिए लगे बड़े होर्डिंग को फाड़ा गया। कार्यकर्ताओं ने कहा कि उद्धव ठाकरे ने नागपुर आकर मुख्यमंत्री रहे और उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस का अपमान किया है। उद्धव खुद पार्टी संभाल नहीं सके और अब जनता को गुमराह कर रहे है। आपण असं म्हणतो ना, बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले, बरोबर ना? आपले हे माननीय उपमुख्यमंत्री, त्यांचं एक क्लिप आहे, ती तुम्हाला मी ऐकवतो। त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की मी पुन्हा येईन असं बोललो होतो, पण मी एकटा नाही आलो, दोन जणांना घेऊन आलो। पण ते दोन जण कोण आहेत? एनसीपीशी राष्ट्रवादी काँग्रेसशी युती होणं शक्यच नाही। नाही नाही नाही, आपण धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, कुठलाही धर्म नाही। एक वेळ रिकामे राहू, एक वेळ सत्तेशिवाय राहू, एक वेळ मला कोणीतरी विचारलं तुमचा विवाह होणार आहे का, मी म्हटलं अविवाहित राहणं पसंत करीन, पण राष्ट्रवादी सोबत नाही। भारतीय जनता युवा मोर्चाने उद्धव ठाकरे यांच्या पोस्टरवर काळी पोतली आहे। देवेंद्रजींबद्दल जे अपशब्द उद्धव ठाकरे बोलले त्याचा निषेध आम्ही इथे नोंदवला आहे। ते तर आम्ही भारतीय जनता युवा मोर्चाचे कार्यकर्ते आहोत म्हणून, शिस्तीत राहतो म्हणून तुम्हाला आम्ही इथून सुखरूप जाऊ दिलं। उद्धवजी, केवळ घरी जाऊन एकदा आरशामध्ये स्वतःचा चेहरा बघा, महाराष्ट्राचा कलंक कोण आहे हे तुम्हाला नीट कळेल। ज्यांच्या सत्तेमध्ये 100-100 कोटी रुपयाचे हप्ते वसुली चालायची, ते लोक आज गृहमंत्र्याला सांगतात की गृहमंत्रीपद कसं सांभाळावं। तुम्हाला उद्धव ठाकरे शोभत नाही, तुमच्या सत्तेमध्ये कधी घरातून तुम्ही बाहेर पडले नाही आणि आज तुम्ही सांगताय की कशा गोष्टी चालाव्या। आज आम्ही फक्त तुमचा इथे निषेध हे मी कलंक लिहून इथे व्यक्त केलेला आहे। तुम्ही त्वरित याच्यावर स्पष्टीकरण द्यावं, नाही तर तुम्हाला घरातून बाहेर पडणं सुद्धा कठीण करू। भारतीय जनता युवा मोर्चाचा तुम्हाला इशारा।